नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका आणि द हाऊस ऑफ वेल्थ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये लिव्हर काय असतं, म्हणजेच लिव्हरलाच आपण मराठीमध्ये यकृत असं म्हणतो, त्यानंतर इंटरेस्टिंग फॅक्ट्स काय आहेत लिव्हरबद्दल, लिव्हर डॅमेज होण्याची कारणं काय असतात आणि स्टेजेस काय असतात लिव्हरचे डॅमेज होण्याचे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये ऐकू. तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जर का आवडला असेल तर कृपया हा सर्वांसोबत शेअर करा. तर लिव्हर म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण यकृत असं म्हणतो, तर हे मानवी शरीरामध्ये सर्वात मोठा लार्जेस्ट ऑर्गन, म्हणजेच हा सर्वात आकाराने मोठी ग्रंथी असलेला एक अवयव आहे आणि हा आपल्या पोटाच्या उजव्या बाजूला सिच्युएटेड असतो. तर प्रत्येक स्त्री आणि पुरुषमध्ये ह्याचं वजन हे डिफर होतं. तर पुरुषांमध्ये अराउंड 1.4 to 1.6 kg इतकं वजन ह्या यकृताचं असतं आणि ते स्त्रियांमध्ये 1.2 to 1.4 kg इतकं असतं. तर आणखीन एक आहे की लिव्हरच्या खालच्या बाजूला एका नासपती फळाच्या आकाराची पिशवी असते, त्यालाच आपण पित्ताशय म्हणजेच गॉल ब्लॅडर असं म्हणतो. तर आता इंटरेस्टिंग फॅक्ट्स काय आहेत लिव्हरबद्दल ते आपण ऐकूयात. तर महत्त्वाचं आहे की लिव्हर जो आहे, आपण ऐकलं की हा सर्वात लार्जेस्ट इंटरनल ऑर्गन आहे. दुसरं आहे की हा आपलं रक्त क्लीन ठेवतो. तिसरं आहे की आपल्या शरीरामध्ये जर का लिव्हरची सर्जरी झाली असेल तर त्याच्याकडे ती क्षमता आहे की पुन्हा ग्रो बॅक करणं, म्हणजे हा एक असा अवयव आहे जो डोनेट केल्यावरसुद्धा हा पुन्हा वाढू शकतो. त्यानंतर इट मेक्स बाइल फॉर डायजेशन, म्हणजे शरीरामध्ये जे अन्न पचवण्यासाठी जे पित्त लागतं ते लिव्हर तयार करतं आणि ते फक्त स्टोअर होण्यासाठी आपल्या पित्ताशयामध्ये, म्हणजेच त्या नासपतीसारख्या बॅगेमध्ये गॉल ब्लॅडरमध्ये साठवलं जातं. त्यानंतर आपण जे जेवतो त्या जेवणाचं एनर्जीमध्ये रूपांतर करणंही लिव्हरकडे काम दिलेलं आहे. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये रक्ताचे गुठळी करणं आणि रक्त थांबवणं हे अशा प्रकारचं कामही लिव्हर करतं. तर लिव्हर डॅमेज होण्याचे मुख्य कारणं अशी आहेत. सर्वात प्रथम आहे की एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशन, म्हणजे जर का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दारू घेत असाल तर त्याचंही एक कारण आहे जे कॉन्ट्रीब्यूट करतं तुमचं लिव्हर डॅमेज होण्यासाठी. दुसरं आहे की फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जर का शरीरामध्ये, म्हणजेच लिव्हरमध्ये फॅटचे सेल्स, म्हणजे चरबी जर का जास्त वाढली असेल तोही एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे लिव्हर डॅमेज होण्यासाठी. आणि हिपॅटायटिसचे इन्फेक्शन्स, म्हणजे मोस्टली कॉमनली हिपॅटायटिस बी जो आहे तर तो इन्फेक्शन कॉमनली होतो, हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे. तर ह्या गोष्टींमुळे मुख्य कारण आहेत जेणेकरून तुमचं लिव्हर ह्याच्यामुळे डॅमेज होऊ शकतं. तर आपण स्टेजेस ऑफ लिव्हर डॅमेज काय असतात ते ऐकूया. तर प्रथमतः हेल्दी लिव्हर. तर हेल्दी लिव्हर जेव्हा तो फॅटी लिव्हरमध्ये रूपांतर होतो, तर तुम्हाला फॅटी लिव्हरची पूर्ण माहिती हवी असेल तर मी तसा एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही जाऊन तो एकदा चेक करून घ्या. फॅटी लिव्हर हा जेव्हा होतो तेव्हा त्याच्यामध्ये लिव्हरची साईज वाढते, कारण की त्याच्यामध्ये चरबी ही जास्त प्रमाणात साठवली जाते, तर नैसर्गिकरित्या त्याची जी साईज आहे ती वाढते. त्याप्रमाणे पुढे तो स्टेज फॉरवर्ड होतो फायब्रोसिस ऑफ लिव्हर, म्हणजेच काय तर आतल्या त्याचं जे आवरण आहे त्याचं तिकडे स्कार होतं, म्हणजे एखादी जर का आपल्याला जखम झाली असेल त्याच्यावर अशी खपली चढते तसं आतल्या ते इंटरनल खपली चढत जाते, म्हणजेच फॉर्मेशन ऑफ स्कार होत राहतं लिव्हर टिश्यूमध्ये आणि फायनली त्या सेल्सचं तानून तानून स्कारिंग होऊन होऊन लिव्हर डिस्ट्रक्ट होतं, म्हणजेच खराब होतं, त्यालाच आपण सिरोसिस ऑफ लिव्हर म्हणतो. तर हे स्टेजेस आहेत मोस्टली लिव्हर डॅमेज होण्याचे. तर आपण आज फॅटी लिव्हर या गोष्टींबद्दलही ऐकलं, पुन्हा स्टेजेस ऑफ लिव्हर, इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट लिव्हर ऐकलं. तर धन्यवाद तुम्ही ट्यून राहिल्याबद्दल. थिंक हेल्दी, ईट हेल्दी अँड लव्ह इच अदर. बाय बाय.